हे गाईज, आम्ही इथे गाडी शिकायला आलो होतो आणि अचानक ना शेरूच्या नजरेत नेहमीच काहीतरी पडत असतं, पण आज बघा काय भेटलं. या इथं आणला बापरे, मस्त मस्त. वा, पण नक्की कोणाचे होते? एक मिनिट एक मिनिट. वा, झाड बी किती सुंदर. पण टिटवीचे टिटवीचे कसं कळलं तुम्हाला? टिटवीचे ते कशावर तिने सांगितलं तुम्हाला? टिटवीचे दांडे असतात ना असे ओपन वर. ओपन वर दिसत होते का झाडावर? काय पण झाड बी किती सुंदर. अयो ओ तुम्ही तुम्ही शिकत नका, तुम्ही शिकत नका. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल जर्नी विथ रेखा. नमस्कार मंडळी, मी रेखा सरोदे तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे बनवत आहे मी पनीर पराठा आणि हर्षचा हा खूप आवडीचा आहे. त्याची परीक्षा चालू होती त्याच्यामुळे मुद्दाम केला. तर इथे मी सगळे मसाले घेतले आहेत, त्याच्यामध्ये जिरा आहे, ओवा आहे आणि थोडेसे तीळ आहेत, हळद, मीठ, गरम मसाला, लाल काश्मीरी मिरचीची पावडर आणि आपली रेग्युलर लाल मिरची, हे सगळं मी घेतलं. आणि सुरुवातीला मी जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यामध्येच तीळ पण टाकलेत, म्हणजे ते पण खमंग तळले जातील. आणि त्यानंतर सगळे मसाले टाकून दिलेत. आणि त्यानंतर मी पनीर घेतलं आहे आणि हे घेतलं आहे मटर घेतलं आहे. तर मी थोडंसं वाफवून घेतलं होतं आणि ते सगळं आता मी याच्यामध्ये ॲड करते आणि छान परतून घेईल आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेईल. तर बारीक केल्यानंतर आपल्याला त्याचं सारण म्हणून वापर करायचा आहे आणि त्याचे छान मस्त खुसखुशीत असे गरमागरम पराठे मी तयार करून घेते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा, खूप खूप यम्मी होतात. आणि ते तुम्ही सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबर किंवा अगदीच राहिलं तर लोणच्यासोबतसुद्धा हे खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते मी भांड्यात काढून घेते आणि थंड झाल्यानंतरच तुम्ही त्याला ते हे करा, मिक्सरला लावा. इथे मी तवा तापत ठेवला आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे ऑलरेडी मी आणि एक छानशी पोळी लाटून घेते आहे अर्धवट. ज्यावेळेस आपण तेल लावतो ना तिथपर्यंतची पोळी लाटून घ्यायची आहे आणि हे सारण थोडं थोडं भरायचं आहे, जास्त भरायचं नाही आहे. तर खूप मस्त होतात, यम्मी होतात. ट्रस्ट मी गाईज, एकदा तरी करून पहा. अशा प्रकारचे सगळे मसाले आपल्या फ्लेवर देतात त्या पराठ्याला. आणि अशा प्रकारे तुम्ही हलक्या हाताने तुम्हाला ते लाटायचे आहेत, एकदम सावकाश लाटणं फिरवायचं आहे. नाहीतर बघा हे अशा प्रकारे थोडे थोडे बाहेर येतात आणि ते येणारच साहजिक आहे, कारण आपण सगळ्या मसाल्यांचा वापर केला आहे, तेलाचा वापर केला आहे. तर ते अशा प्रकारे बाहेर आलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे छान मस्त खमंग भाजायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडने आणि ते खाण्यासाठी एकदम रेडी होतात. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इथवर पाहिला आहे व्हिडिओ याचा अर्थ नक्कीच आवडला असेल तर प्लीज 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 लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनची जी बेल आहे ती तुम्ही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मंडळी भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.